नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टॅटिक अमर सरमध्ये। मित्रांनो, सध्या महाजनकोची रिक्रुटमेंट सुरू आहे 2019 ची तंत्रज्ञ 3 या पदाकरिता, ठीक आहे, म्हणजे टेक्निशियन 3 या पदाकरिता रिक्रुटमेंट सुरू आहे, ठीक आहे। आणि याची एक्झाम डेट पण जारी झालेली आहे। त्याचे मित्रांनो आधी काही डिटेल्स व्हिडिओ जारी झालेले आहे, जसे की एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसवर, तर ते तुम्हाला इथे वरती आय बटनला क्लिक करून मिळून जाईल, ते तुम्ही तिथून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काही त्याचा बेनिफिट होऊ शकेल। आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2 टप्प्यामध्ये कट ऑफ कसा लागेल, ठीक आहे, हॉल तिकीट केव्हा जनरेट होईल एक्झामचे, तसेच व्यक्तिगत गुण म्हणजे काय, ठीक आहे, असे काही हे डाऊट्स आपल्या मित्रांनी कमेंटमध्ये केले होते, तर ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, अजूनमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या। इथे मग तुम्हाला असे येणाऱ्या नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर हे मित्रांनो, महानिर्मितीने जे नोटिफिकेशन जारी केलेले ते ऑनलाईन परीक्षेसंबंधित, त्यात त्यांनी एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस त्यांचा दिलेला होता, ठीक आहे, त्यावर ओपन केलेला आहे। याच्यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर इथे दिसतं की कट ऑफ 2 टप्प्यामध्ये येतील, ठीक आहे, व्यक्तिगत चाचणीमधील गुण आणि एकूण गुणावरील गुण, ठीक आहे। तर असे दोन याच्यामध्ये, तर खूप जणांना याचा डाऊट होता की असा कट ऑफ कसा लागणार, ओके, तर ते बघूया आपण। तर मित्रांनो, व्यक्तिगत चाचणी गुण म्हणजे जे तुम्ही आता तुमचा 75 मार्क्सचा पेपर होणार आहे, ठीक आहे, तुम्हाला ते 75 मार्क्सपैकी किती मार्क्स पडतात तुम्हाला, ठीक आहे, जर निगेटिव्ह मार्किंग तर आहेच नाही, ठीक आहे, तुम्ही 75 क्वेश्चन अटेंड करू शकता याच्यामध्ये, ओके। तर याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतात ते म्हणजे झाले तुमचे व्यक्तिगत गुण, ठीक आहे, तुम्हाला याच्यात 10 मार्क्स मिळाले, ठीक आहे, जे की 20 मिळाले, 30 मिळाले, हे तुमचे झाले व्यक्तिगत गुण होतील, ठीक आहे मित्रांनो। तर तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल की व्यक्तिगत गुण म्हणजे काय, आणि तुमचा हा पहिला कट ऑफ हा म्हणजे हा मार्क्सचा लागेल, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले व्यक्तिगत चाचणीमध्ये 75 पैकी, हा तुमचा पहिला कट ऑफ राहील, ठीक आहे। आणि नेक्स्ट म्हणजे एकूण गुणावरील गुण, ठीक आहे, तर याच्यामध्ये बघूया आपण। तर हे मित्रांनो, आपण महानिर्मितीचे जे नोटिफिकेशन जारी झालेले होते तंत्रज्ञ 3 या पदाचे जे वॅकन्सी निघाले आहे, जाहिरात क्रमांक 4/2019, ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे, खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसेल की तर बघा निवड पद्धतीच्या सेक्शनमध्ये त्यांनी पॉईंट क्रमांक 3 त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेच्या 75 गुणाच्या व्यतिरिक्त अधिकतम 25 गुण हे त्यांच्या दिनांक 8/9/2019 रोजीपर्यंत महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता देण्यात येतील, ठीक आहे, म्हणजे 8/9/2019 रोजीपर्यंत महानिर्मिती कंपनीत तुम्ही 1 वर्ष कालावधीचा प्रगत कुशल प्रशिक्षण केले असेल, ठीक आहे, तर ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण अधिक 5 गुण, ठीक आहे, तुम्हाला असे मिळतील, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत समजा 50 गुण मिळाले, ठीक आहे, आणि तुम्ही जर 1 वर्षाचे प्रगत म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर तुम्हाला +5 मिळेल, ठीक आहे। तसेच 2 वर्षाचे जर तुम्ही प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले असलेस तर तुम्हाला 10 गुण मिळेल, ठीक आहे, ओके मित्रांनो। तर अशी हे तुमचा सेकंड कट ऑफ राहील, ठीक आहे, याच्यामध्ये काय राहील, 8/9/2019 रोजीपर्यंत पूर्ण केलेल्या कालावधीत गुणांची मर्यादा ही कमाल 25 गुणांची राहील, ठीक आहे, तर 25 गुणांची हे कमाल मर्यादा राहील, ओके मित्रांनो, ठीक आहे। इथे तसंच त्यांनी दिलेलं की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवाराची गुणवत्ता यादी ही ऑनलाईन परीक्षेचे 75 गुण अधिक प्रगत कुशल प्रशिक्षण कालावधी करताचे 25 गुण अशी 100 गुणांची अधीन राहून लावण्यात येईल, ठीक आहे, तुमचा 100 गुणांचा कट ऑफ राहील, ओके, प्रगत कुशल म्हणजे ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांचा हा 100 गुणांचा कट ऑफ राहील, ठीक आहे। लास्टवाला सेकंड, तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की हा सेकंड कट ऑफ कसा राहणार आहे, फर्स्ट, ठीक आहे, फर्स्ट कट ऑफ आणि सेकंड कट ऑफ, ठीक आहे, सेकंड कट ऑफमध्ये तुमचे एकूण गुण लावण्यात येईल तुमच्या प्रशिक्षणाचा कालावधीनुसार आणि तुम्हाला व्यक्तिगत चाचणीमध्ये मिळालेले गुण, ठीक आहे, तर तुमचा असा कट ऑफ लावण्यात येईल। आणि मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांना डाऊट होता की हॉल तिकीट केव्हा जनरेट होणार आहे, ओके, तर तुमची एक्झाम ही 5 आणि 6 तारखेला आहे, ठीक आहे, 5 आणि 6 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे। तर या महिन्याच्या तुमच्या 25 किंवा 26 तारखेला तुमचे हे हॉल तिकीट जनरेट होऊन जाईल, ते तुम्ही डाउनलोड करू शकणार, ठीक आहे, तसे नोटिफिकेशन ते महाजनको जारीच करणार, तशी काही अपडेट आली तर आपल्या चॅनलला येऊन जाईल, ओके मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आप चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असंच येणाऱ्या नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।